कोकणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असलेल्या परसपाते इंदापूर, परसपाते कासू, राजेवाडी ते वरण मार्गे भोरपर्यंत अशा वेगवेगळ्या कामाचा शुभारंभ ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी पार पाडला जातोय, ज्यांनी या देशामध्ये रस्त्याचं जाळं मिळण्यासाठी प्रचंड प्रमाणावरती गेल्या 9-10 वर्षामध्ये क्रांती केली, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशाच वेळीचं काम 95 ते 99 कालावधीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं, असे या देशाचे कर्तबगार रस्ते वाहतूक परिवहन महामार्गाचे मंत्री आदरणीय नेते नितीनजी गडकरी साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री श्रुत उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री श्रुत रवींद्रजी चव्हाण, लोकसभेतील माझे सहकारी श्रुत श्रीरंगजी बारणे, आमदार प्रशांत शेठ ठाकूर, आमदार महेश शेठ बालदी, आमदार रवी शेठ पाटील, सगळे शेठ। रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय। नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। श्रुत रामशेठ, श्रुत धरेशील पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठ, फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्वच या परिसरातील नागरिक बंधू भगिनी, अधिकारी वर्ग, पत्रकार आणि सहकारी मित्रांनो, माझ्या लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने आदरणीय गडकरी साहेबांचं मी सुरुवातीलाच या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मुंबईपासून गोव्यापर्यंत जाणारा रस्ता, विशेष करून परसपाते इंदापूरचा रस्ता, गेल्या अनेक वर्ष तमाम कोकणवासियांची एक तरीची खंत दिवसेंदिवस राहिली। 2011-12 आसपास या पहिल्या टप्प्याच्या कामाला त्या कालावधीमध्ये मान्यता मिळाली। सुरुवातीला काम थोडाफार गतीने त्यावेळेला झालं, मलाही त्यावेळेला जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने या कामाच्या मध्ये, विशेष करून वडखळचा बायपास असेल, आरसीएफकडे जाणारा रेल्वेचं उड्डाणपूल असेल, वन खात्याची कर्नाळाच्या आसपासची असलेली काही परवानगी असेल, या कामामध्ये सहकार्य करण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेता आली। परंतु एक बाब निश्चितपणाने गडकरी साहेब सत्य आहे की संबंध देशभरामध्ये प्रचंड प्रमाणावरती आपण रस्त्याचं जाळं विणलं, न होणारे रस्ते सुद्धा आपण त्या कालावधीमध्ये केलेत, परंतु या रस्त्याच्या बाबतीमध्ये रखडल्याची भावना आपल्याही मनामध्ये होती। पुढचा टप्पा आपण दुसरा ज्यावेळेला नंतर सत्तेवरती आला त्याही वेळेला त्या कालावधीमध्ये झाला, परंतु पळसपाते इंदापूर या रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला सर्वांनाच वेगवेगळी वेदना त्या ठिकाणी झाल्या। पत्रकारांचं सुद्धा आंदोलन मोठ्या प्रमाणावरती झालं आणि एकेकाळी काही महिन्या काही वर्षापूर्वीच आदरणीय पवार साहेबांच्या मार्फत पुण्याच्या विमानतळावरती आपल्याला आपली भेट घेतली, आपल्याला विनंती केली की कोकणामधलं पडणारं पर्जन्यमान, मातीची भूपृष्ठाची असलेली एकंदर स्थिती, डांबरीकरणाचे रस्ते त्या ठिकाणी होऊ शकत नाही, टिकू शकत नाही, त्यामुळे काँक्रिटीकरणाच्या कामाला जशी पुढच्या टप्प्यामध्ये मान्यता मिळेल तशी या कामाला सुद्धा मिळावी। हे काम अतिशय क्लिष्ट होतं, बँक आणि इतर काही अडचणीमध्ये सापडलं होतं, न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सापडलं होतं, परंतु त्याच्यातून रस्ता त्या ठिकाणी काढत 750 कोटी रुपयाचा निधी आपण त्याला दिला आणि माझ्या विनंतीनुसार त्यावेळेचे पालकमंत्री आदितीच्या विनंतीनुसार आपण इंदापूरला येऊन इंदापूरच्या कासूच्या कामाचा शुभारंभ त्या कालावधीमध्ये केला। माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं, पण या जिल्ह्यातले महत्वाचे रस्ते एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या काही रस्त्याचा आराखडा केला होता, पण त्याच्या सर्वांच्या वरती सर्व जाळ विणण्याचं काम गडकरी साहेब तुम्ही केलं। एकेकाळी राज्यामधले रस्ते राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यासाठी वर्षानुवर्ष जायचे, पण तुमच्या हातामध्ये पदभार मिळाल्यानंतर या जिल्ह्यामधल्या अनेक रस्त्याच्या कामाला अनेक राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित झालेत, याचं सारं श्रेय कोणाला जात असेल ते गडकरी साहेब तुम्हाला जातं, याचा आवर्जून उल्लेख रामनवमीच्या शुभमुहूर्तावर या निमित्ताने मी करू इच्छितो। वाकणपासून पाली मार्गे जाणारा रस्ता असेल, अगदी तामाणी घाटाचा रस्ता माणगावपासून दिघीपर्यंतचा असेल, इंदापूरपासूनचा आगरदंडापर्यंत असेल, या सगळ्या रस्त्याच्या कामाला आपल्यामुळे त्या ठिकाणी मान्यता मिळाली। वडखळ ते अलिबागच्या कामाला सुद्धा आपण राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलात। या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी आपल्याला नम्रतेची गडकरी साहेब विनंती आहे की वडखळ ते अलिबाग या रस्त्याच्या कामाचा कॉन्क्रीट करण्याचं काम सुद्धा आपल्या मार्फत जर का त्या ठिकाणी मंजूर झालं तर या जिल्ह्याच्या मुख्यालया ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याला एक गती त्या ठिकाणी निश्चितपणे मिळू शकते। तसंच आपल्याला विनंती आहे की वाकणपाली खोपोली हा रस्ता तसा रोहयापासून सुरू होतो ते वाकण ते रोहयाचा टप्पा सुद्धा कॉन्क्रीटीकरणाच्या टप्प्यामध्ये किंवा नॅशनल हायवे म्हणून जर का त्या ठिकाणी घोषित झाला तर त्याचाही फायदा निश्चितपणे होईल। आज राजेवाडीपासून वरण माझ्या लोकसभा मतदारसंघातील महाडच्या परिसरातील एक महत्वाचा रस्ता आहे, त्यामुळे त्या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम त्या ठिकाणी होत आहे। घाट माता आणि कोकण ज्यावेळेला जुळलं जातं त्यावेळेला विकासाच्या कामाचा वेग अधिक त्या ठिकाणी मिळू शकतो आणि कोकणाला ज्यावेळेला निसर्गरम्य सौंदर्य मिळालेलं आहे
अशा वेळेला कोकणातल्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातून आपल्याला महत्त्वाचा रस्ता आज आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी साकार होत आहे, याचा मनस्वीपणाचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी होत आहे। ज्यावेळेला आपल्याकडे पोर्ट विभाग होतं त्यावेळेला सुद्धा या जिल्ह्यातील जलवाहतूक, या जिल्ह्यातील महत्त्वाची बंदरं ही खंडाच्या दृष्टीकोनातून पावलं आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उचलली गेली। देशाच्या संसदेमध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या खात्यावरती चर्चा होत असते, इतर खात्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षाचे खासदार वेगळी भूमिका मांडू शकत असतात, देशातील असे एकमेव मंत्री आहेत की ज्यांच्या खात्याच्या बाबतीमध्ये सभागृहाच्या सर्व सभागृहाचं एकमत असतं, ते कर्तव्यगार नेते म्हणजे गडकरी साहेब आपण त्या ठिकाणी आहात, त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छित आहे। अनेक अनेक बाबी या निमित्ताने बोलायच्या होत्यास, परंतु ज्या ज्या वेळेला आपल्याला भेटलो त्या त्या वेळेला कुठल्याही गोष्टीची अजिबात पक्षी अभिनय जराही न ठेवता घेता ज्या ज्या बाबी सांगितल्या त्या त्या बाबी आपण त्या ठिकाणी प्रकर्षाने मंजूर केल्यात। मला असं वाटतं की तुमचा हा आदर्श, तुमच्या उजव्या डाव्या बाजूला बसलेले या राज्यांतील दोन्ही मंत्रीसुद्धा नक्कीच पक्षीय अभिनय न घेता कामाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये घेतील असा विश्वास। उदयजी काय ऐकलं का मी काय बोललो ते? कारण तुम्ही आमचेच चेले आहात त्याच्यामुळे आम्हाला बोलण्याचा थोडा अधिकार नक्कीच आहे। खरं आहे साहेब, आणि म्हणूनच 95 ते 99 ज्याला मांदाड खालीवरच्या पुढाला तुम्ही आलात, या राज्यामधलं रस्ते विकास महामंडळ तुम्ही नसतात तर कधी स्थापन झालं नसतं, आणि MSRDC खातं स्थापन करण्याचा निर्णय तुम्ही त्या कालावधीमध्ये घेतलात, त्यामुळे MSRDCला रस्ते विकास महामंडळाला स्वतंत्रपणा निधी उभारण्याच्यासाठी मंत्रिमंडळामध्ये मान्यता घेण्याचं काम तुम्ही त्या माध्यमातून केलं। म्हणून आज सागरी महामार्ग एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांचा मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतो, ते रस्ते विकास महामंडळाने घेतलेला आहे, पण तरी सुद्धा गडकरी साहेब हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून तुम्ही घोषित केलेला आहे, त्याला जर का तुम्ही नंबर दिलात तर राज्य सरकारचे पैसे त्याच्यातून वाचतील आणि कोकणाला जाणारा दुहेरी रस्ता आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी घडल्याचं स्वप्न आम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा माझ्या जिल्ह्यातील जनतेच्या वतीने अत्यंत मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि हे काम 2024 24ला तर सगळ्यांनाच लोकांच्या पर्यंत जायचं आहे, त्यामुळे 2024 ह्या रस्त्यावरून अत्यंत चांगल्यापैकी वाहतूक त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू होईल आणि तमाम कोकणवासियांचं दीर्घकाळ रखडलेलं स्वप्न आपल्या माध्यमातून साकार होण्याचा दिवस राममोहनीच्या दिवसावरती शुभमुहूर्तावर या ठिकाणी सुरू होत आहे, ते निश्चितच आम्हाला लवकर पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो। जय हिंद, जय महाराज। विकासाचा ध्यास म्हणजे सिचू।